कराड तालुक्यातील उमरज येथे कराड येथील सेगमेंट पुलाप्रमाणे पारदर्शक पूल झाला पाहिजे या मागणीसाठी उमरज व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची गुरुवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीमध्ये तारळी आणि शिवडे येथील नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी ठेकेदार मवाळ धरून घेत आहेत, परंतु आम्ही उड्डाण पुलाच्या मागणीचा सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय दोन्ही पुलाचे काम होऊ देणार नाही. या भूमिकेवर उमरज मधील ग्रामस्थ ठाम आहेत. सद्यस्थित असलेल्या पुलाखालून अवजड वाहतूक होत नसल्या कारणाने या ठिकाणी पारदर्शक सेगमेंट पूल असणे गरजेचे आहे. सदर काम पूर्ण करण्यासाठी शासनाने दडपशाहीचा अवलंब करून उमरज गावकऱ्यांची मागण्या दाबण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी शुक्रवार दिनांक 15 रोजी सकाळी 10 वाजता महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करून 1 मे रोजी आत्मदहन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. मुलाबाबत जे आम्ही ग्रामस्थांतर्फे जे आंदोलन आरंभले तर त्यासाठी पूर्वी पण मीटिंग झाली होती आणि असा इशारा दिला होता की प्रसंगी आम्ही रास्ता रोको करू किंवा उपोषणाचा मार्ग अवलंबू. तर आता NHAI इथले जे भराव पूल आहेत त्यासाठी आता नवीन उड्डाण नवीन जे पूल आहेत नदीवरचे ते पाडायला सुरुवात केली आहे. इथं नवीन आता पूल हा पूल चालू करण्याची शक्यता आहे. तर आज ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही इशारा देतोय की आमचा त्याला तीव्र विरोध आहे. जोपर्यंत एस्टिमेट आमचं मंजूर झालं आहे, जोपर्यंत त्याच्यावरती काय कारवाई झाली याचा आम्हाला ठोस पुरावा मिळत नाही किंवा ठोस याची काय कारवाई होत नाही तोपर्यंत उंब्रज हद्दीतील जो पार पूल आहे त्याला प्रशासनानं हात घालू नये. उद्या त्यासाठी आम्ही लाक्षणिक रास्ता रोको आंदोलन करणार आहे. सर सकाळी 10 वाजता सर्व ग्रामस्थांनी हजर राहावं अशी मी 2000 साली जो भरावा पूल झाला आणि महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकारनं उंब्रजकरांची फसवणूक केली आणि आठगळीत असा भरावा पूल करून उंब्रजचं उंब्रज परिसरातील पूर्वेला किंवा पश्चिमेला असणारी 100 गावांचा रहदारीचा आणि वाहतुकीचा प्रश्न जो निर्माण झाला आहे तो कायमस्वरूपी निष्कर्षित करण्यासाठी उंब्रज येथे उड्डाण पूल नव्यानं होण्याची गरज आहे. याबाबत सरपंच माणिकराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे सतत पाठपुरावा चालू असून त्यालाही कुठल्याही प्रकारचं त्यांनी मंजुरी अथवा अकार्यक्षमता त्यांनी दाखवलेली आहे. अशा बाबतीत उंब्रजचं ग्रामस्थ उंब्रजचं प्रशासन म्हणून आम्ही त्या राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा निषेध करतोय. उड्डाण पूल नव्यानं निर्माण होण्यासाठी ग्रामपातळीवर उंब्रज ग्रामस्थांच्या वतीनं जे काय प्रयत्न चालू आहेत त्यासाठी खारेचा वाटा म्हणून मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून 1 मे रोजी उड्डाण पूल न झाल्यास आत्मदहनाचा इशारा महाराष्ट्र शासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण केंद्र सरकारला देत आहे याची त्यांनी दखल घेतली.